दरम्यान महाडमध्ये ढिगाऱ्याखालून एका 4 वर्षाच्या चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. या मुलानं तब्बल 18 तास मृत्यूशी झुंज दिली होती. तिला ढिगाऱ्यातून बाहेर काढताच घटनास्थळी एकच जल्लोष झाला. महाडमधल्या ढिगाऱ्यातून ह्या 4 वर्षांच्या मुलाला बाहेर काढलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अवघ्या 4 वर्षाच्या चिमुरड्यानं मृत्यूला हरवलं होतं. तब्बल 18 तासांनी तो सुखरूप ढिगाऱ्याखालून बाहेर आला होता. 4 वर्षाच्या मोहम्मदनं जगण्या मरण्याची लढाई जिंकली होती. NDRF च्या जवानांनी या चिमुकल्याला ढिगारा उपसून बाहेर काढलं. मोहम्मद मोहसिन बांगी असं त्याचं नाव. बचाव कार्य सुरू असताना कोणी जिवंत सापडतंय का ह्याचा प्राधान्यानं शोध घेतला जातो. हा चिमुरडा ढिगाऱ्याखाली असल्याची चाहूल लागली. मग NDRF च्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि एक मोठी लढाई जिंकली. स्लैब हटाया हमने, थोड़ा सा स्पेस दिखाई दिया हमने उसी समय मैसेंजर को रोक करके, और जैसे लड़कों को अंदर हमने कहा इंडिया के जवानों को क्या अंदर जाके देखे, उन्होंने देखा और कंफर्म किया कि सर एक बच्चा है और उसके बगल में एक और लेडी का भी था. कंफर्म नहीं था कोई डेड है या लाइव है, लेकिन बच्चा बिल्कुल सिटिंग पोजिशन में बैठा था. उसको हमारे लड़के अंदर गए हैं और उसको सुरक्षित बाहर निकाला. मेरा नातू है, चला तेवरा तो परमेश्वर मेरा देला है, बाकी आता नाती कुठे काही भेटलेत नाही अजून काही परत नाही. मुलगीचं काही मला पता नाही, मुलगी कशी आहे काय आहे मला काय माहिती नाही. 4 वर्षाच्या मोहम्मदला बाहेर काढल्यानंतर तिथला दुःखाचा माहोल थोडा हलका झाला. जब ये इस तरह से बच्चा निकला है, उसके पहले एक डेड बॉडी मिली थी, और जब बच्चा मिला है तो हमारे जवानों में एक मोटिवेशन भर गया है और वो देखिए दुगना उत्साह से काम कर रहे हैं. काही खायला प्यायला मिळालं नसताना तब्बल 18 तास मोहम्मद मृत्यूशी झुंज देत होता आणि तो जिंकला. प्रफुल्ल पवार सह देवेंद्र कोल्हटकर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, महाड.